मला जायचंय. मी पण नाही, 2 वर्ष झालं गेली. मला जायचं संक्रांतीला. एक काम करते, मी जाते ह्या वर्षी, पुढच्या वर्षी सुद्धा. आता मी बॅग भरली, सगळं केलंय. मी जाते. मी पण नंतर जा. तू जा की अग पुढच्या वर्षी. मी पण 2 वर्ष झालं नाही गेली. तेव्हा संक्रांत कुठं होती? अग मला बी जायचंय की ग. माझ्या बी घरी जरा काम अडकलेत माझ्या. बघा आता मी जाते, यंदाच्या वर्षी मी जाते, पुढच्या वर्षी तू जा. मी ह्या वर्षी मी जाते, पुढच्या वर्षी तू जा ना. नाही, माझा भाऊ आलाय ना आर्मीत, त्याला यंदाच सुट्टे. पुढच्या वर्षी आहे म्हणली येईल का नाही सक्रात, म्हणून आता यंदाच जाते मी. माझी बी बहीण आली मुंबईवर, मला जायचे. तुमची बरं बहीण मुंबईला राहते. असू द्या, मुंबई काही लय लांब नाही, पण माझा भाऊ बॉर्डर वर आहे. माझा भाऊ येणार आहे. कशाला हट्ट करायला लागलीस? जाते की मी या वर्षी, तू जा की पुढच्या वर्षी. एवढी का पेट भरलीस बरं, मला कळण झालंय. माझ्या आईची काहीतरी घेतलंय माझ्या आईला मी, म्हणून मी एवढी बॅग भरली. एवढी नाही, थोडीच आहे. लाडू हा. अगं पण संक्रांत आलीये, काम आहेत घरात, कशाला चाललीयस? मी जाते की अगं, कशाला भांडायला लागलीस? मी जाते की ह्या वर्षी. अहो मी कुठे भांडते, मी नाही भांडत बाई तुझ्या बरोबर. पण असं कसं, आपलं ठरलं होतं ना आधी की मी जाणार आहे म्हणून ह्या वर्षी. कधी ठरलं? मी अख्खी बॅग भरली, सगळं केलं. कधी भरली? माझ्या पुढे बसून बोलतीस मम्मीशी, तिकडे जातीस की बोलायला? यायचं की मागून मागून ऐकायला? होय, तेवढंच काम आहे तुम्हाला, तुझ्या माग माग यायचं आणि फोन ऐकायचा तुझा. मला पाहिजे बाई, मी बघा जाती. बस आहे माझी आता अडीच. ए बाया, मला जायचं, तू काय हे करू नकोस. मला जायचं, मी 2 वर्ष झालं गावी नाही गेलेली. माझ्या घरातली काम कोण करणार? शेतात बितात आता बघा की यंदाच्या वर्षी. तुम्ही सगळे मिळून बघा, आणि तू पण जरा हात भरला हो भाऊजींना नवऱ्याला. मग सगळ्या मग पुढच्या वर्षी जावा. तू कर ह्या वर्षी काम, मला जाऊ दे. आता सांगते ना, ह्या वर्षी करा, पुढच्या वर्षी बघा. ह्या वर्षी तू थांब की. सांगितलं की आता माझा भाऊ येणार आहे म्हणून. माझी पण बहीण आलीये. बहिणीला आता काही रोज व्हिडिओ कॉल असतो, माझ्या भावाला असतो मी तेव्हा. कशाला काय हट्ट करते सारख्या? नाही नाही त्या गोष्टी मी नाही हट्ट करत. नाही नाही त्या गोष्टीचा. आता यंदा जाती आणि मग पुढच्या वर्षी जावा तुम्ही. आता घ्या समजून. तू घे समजून, मागच्या महिन्यात तुला पाठवली. तू आणि नवरा जावा की तुम्ही दोघे. पण तुला 15 दिवस मागच्या महिन्यात पाठवली होती की नाही? कधी पाठवली? अगं 15 दिवस नाही, 2 दिवस राहून आली मी. 15 दिवस होतीस तिकडे. तुमचं 15 दिवस काय मस्त आहे काय माहिती. 2 दिवस कचा कचा कचा. पुढच्या वर्षी जाण करा. आता यंदा मी जाते. संक्रांत जवळ आली ना, आता काय संक्रांतीच आहे. संक्रांत मी सांगते की नाही? इथं पण काम कोण करणार आहे? मग आहेस ना तू इथं कर की. मला बी जायचंय ऐकडं माझी. मग जायचं काम कोण करायचं मला काय? आता मी तर बॅग भरून जाणार आहे. मग पुढचं पुढे बघू. मी बी बॅग भरलीये काय? मग भरा, मला काय करायचंय. कशी का तू अडकेत बोलत असली सारखी? आता हाय अडकी, त्याला काय करायचं? देवा नशिबात घातली काय माहिती असली. मी नाही जात जाऊन देत तुला. बघ आता मी नव्हती नशिबात घातली, तुला आणल्या नशिबात माझी जाऊ म्हणून. देवा काय करू ह्या बाईचं मी. काय करणार आहे आता माझं? जा नवऱ्याला बोलव तुझ्या. आता माझा नवरा यायचं वेळच झाले, मी जाणार आहे. त्याला पण माहिती आहे काय हो. पाण्या जा. मी चालली आता. कुठं? मी चा तू
तुम्हाला माहिती की नाही संक्रांतीला चालली तिला सांगा मी जाणार होती की नाही या वर्षी ठरलेलं काय तुमच्या दोघीचं काय चाललं इथून उन्हात आणत आले पाणी आणत वर्ष एक वर्ष चाललीस कायमची चाललीस एवढी मोठी बॅग तुला सांगते पाणी आण पहिले जा पाणी दे त्यांना मी घराच्या बाहेर पाऊल टाकले मला बस स्टॉप पर्यंत सोडायला या आणि मग नंतर पाणी घेऊन पित बसा अरे काय तुमच्या दोघीत भांडण लावले तर परि निर्णय करून घ्या कोण जाणार आहे ती पण आधीच ठरवलं मी जाणार आहे म्हणून ती कशी अगोदर आधी ठरवलं होतं हिच काय सारखं मी तिला परवा सांगितलेलं की मी गेल्या महिन्यात दोन दिवस नाही गेली तर म्हणे की 15 दिवस गेली आता कुठला 15 दिवस गेली तिसऱ्या दिवशी आलेला मला घ्यायला भाऊजी ऐका एक मिनिट मी दोन वर्ष गावी नाही गेलेली माझ्या मग म्हणलं मी जाऊन येते बरोबर आहे की नाही दोन वर्ष नऊ द्या पाच वर्ष नको जाऊन तुम्ही दोघी पण गेलो आम्ही खायचं काय माझा दादा येणार आहे माझी बहीण आली तुझा दादा येणार आहे आणि जी बहीण येणार आहे आम्ही कुठे जायचं तुम्ही बघा काय ते मी जाणार आहे ह्या वर्षी काय लागा मला काय करा नाही लागा तुमचं भानगड मी तर चालली मी जायचे तू गेलीस तर परत येऊ नकोस मग ती सांगणारी तू कोण मग आता जायचं नाही आता मला आरती जाऊ पडले पाण्यांचा पहिले पाण्यांजी मी जर गेली तर तुम्हाला जेवायला कोण घालणार नाही बघा तुम्ही तिला सांगा तिला अडवा नाहीतर बघा सांगते मी तुम्हाला काय आता वहिनी मी तुमची लक्षात ठेवा माझ्या साईडने जरा बोला तुम्ही मला जायचंय मी तुम्हाला परवाच सांगितलेलं ना तिला जाऊन देऊ नका म्हणून तिला जाऊ दे माझं नरेट धरे मी नाही जाऊ दिले त्या पाणी आमचं बी केदार कुठे गेले काय माहिती ए अग ऐकी अग जा की तू पुढच्या वर्षी तू ऐकी मग माझा भाऊ येणार आहे माझा भाऊ कसा जवान आहे जवान बरं ऐक ना ऐक ना ऐक ना तिला जाऊ दे तू नंतर जा की जा तशी का बघ तशी बघू नको ग बस भीती वाटते बघा भाऊजी बघा जाऊ दे तिला नंतर तुम्हाला मी सांगितलंय ना काय झालं सांगितलंय ना जाणार आहे मी जाणारच अगं नवरा येतो बायका बघतात बघितलं कशी करते असू दे बघू दे तुझं तर काही वेगळंच असतं बाया जायला निघाली तर हट करती बाई सारखी हटवादी बरे राहते की मी तिला सांगली प्रेमात सांगते की नाही भाऊजी बरोबर की नाही गेल्या बारची गेलतीस की तू या बारची तिला जाऊ दिली कधी गेलेली मी मधी गेलतीस की दिवाळीत दिवाळीत नाही मागच्या महिन्यात जाऊन आली मी दिवाळीत पण गेलेलीस दिवाळीत तू गेलेलीस माझं नाव वर्ष झालं नाही गेली असू दे तुझं दोन वर्ष लका काय लका लावलंय तुम्ही दोघींनी कालवा मी तर चालली तुम्हाला यायचं असलं तर या नाहीतर बसा तुम्ही तिकडं काय करायची जायचं नाही काय चला करा तो भाऊजी करा सांगा तुम्ही शिला दंक द्या दोन मी काय म्हणत होती यंदा संक्रांतीला मी जाते आपली मी तुम्हाला सांगितलेलं का नाही की मी जाणार आहे म्हणून यंदा अरे काय लावलं तुम्ही पियाला त्याला काय सांगायला लागली भाऊजी तू आत होती का त्याला तुम्ही मला जाऊ द्या हिमती मला जाऊ द्या आपण माझी बॅग भरली माझी मी भरली मी बस जाणार आहे तुझी बॅग पहिले दाखव तुझी तू जा किती बंद करा काय नाही कुणी जायचं नाही चला आठवण चला भाऊजी चला आठवण चला अच्छा कुणी जायचं नाही चला बॅग घे काय नाही बघत होत काय काय चोरलंय आमचं घातलं बाकी काय नाही माझं चला जे आवड त्यांना जेवायला लाडाचा भाऊजी तुझा लाडाचा भाऊजी माझा
ए अगं तुला करायला काय सांगितलं मी, मला भी बुक नाही, मी चालली ना, माझी बस आहे आता 2 वाजता. अहो तिला बोलवा. ए तिला ये तुझ्या बाईकडून तुम्ही जावा. ए तुझा जेवा दे. काय नावाला मारतीस? कशी मारती नवऱ्याला? असली काय बोलली होती मला आठवत काय? हो तुम्ही जावा. तुझ्या घरात बस स्टॉपवर सोडून कुणी जायचं नाही. सारखी माझ्या बाजूने भाऊजी आल्या. तुम्हाला मी सांगते ना, माझी बॅग घ्या, तुम्हाला जाताना 60 रुपये देते. 60 रुपये? तुफान होता तुम्हाला. चला भाऊजी, येते हो मी. फोन तुमचा केला तिच्या मनाचा खरे ह्या बायानं. देवा काय रे काय मी मला काय काय चल किती आवाला दी तुम्ही मला सांगितलं ना माझी साईड घे म्हणून. जा तुम्हीच माझ्याच नसणार.